2012 चे आईपीएस अधिकारी सलमान ताज पाटील सऊदी अरेबिया येथील जिद्दा या शहरात 3 महिन्यांकरता कोऑर्डिनेटर ऍडमिन म्हणून सेवा करणार आहेत। ही निवड केंद्र सरकारने केली आहे। सलमान ताज पाटील यांची झाशी, ललितपूर, गाझियाबाद, सोनभद्र येथील सेवा पाहून केंद्र सरकारने प्रमोशनवर त्यांना सऊदी अरेबिया येथील जिद्दा या शहरात कोऑर्डिनेटर ऍडमिन म्हणून नेमणूक केली आहे। भारतातील एकमेव अधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली आहे। भारतातून आलेल्या हाजी लोकांची सेवा करण्याकरता त्यांचे प्रश्न सोडवण्याकरता केंद्र सरकारने पाठवले आहे। उत्तर प्रदेश येथे कानपूर शहरात क्राइम डीएसपी म्हणून पदावर कार्यरत आहेत। एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी म्हणून ओळख असणारे सलमान ताज पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे, असे दि ताज एज्युकेशन फाउंडेशन सोलापूरचे सचिव सिकंदर ताज पाटील यांनी पत्रकारांना माहिती दिली। या पत्रकार परिषदेवेळी बाळासाहेब शेळके माजी सभापती भीमाशंकर जमादार उपस्थित होते। आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।